तर आपण समजायचं काय, आपण समजायचं काय, जे लोक राष्ट्रवादीचे गद्दारी करून आता त्याला ती गद्दारी मानत नसतील, भारतीय जनता पार्टीच्या मंत्रिमंडळात सहभागी होतात आणि तेच लोक यांचे नेतृत्व करत असतील, तर मला असं वाटतं काँग्रेस आणि शिवसेनेमधले शिवसेना या दोघांमधले एक बैठकीच्या संदर्भातलं पाऊल टाकलेलं होतं की अधिक आता गडद होईल किंवा त्याचा विचार अधिक शिवसेनेला आणि काँग्रेसला करावा लागणार आहे. पण शिवसेना असो, कोणताही पक्ष असो, राजकीय पक्ष असो, स्वतःच्या पक्षाची ताकद, शक्ती, उमेदवार हे तयार ठेवण्याचा सातत्यानं प्रयत्न करत असतात. शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी 6 महिन्यापूर्वी सगळ्या लोकसभांनी आढावा घेतलेला आहे. पुन्हा एकदा अशा पद्धतीनं लोकसभा निहाय आढावा घेत असताना विधानसभेचा सुद्धा आढावा घेतला जातोय. आणि हा काही स्पेसिफिक मतदारसंघाचा नाही तर महाराष्ट्रातल्या 48 लोकसभेचा आणि 288 मतदारसंघाचा आढावा माननीय पक्षप्रमुख घेत आहेत. या 288 मतदारसंघात शिवसेनेची स्थिती काय, शिवसेनेचे कोण उमेदवार निवडणूक लढू शकतात, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भारतीय जनता पार्टीतली स्थिती काय, हे मला वाटतं माननीय उद्धवजी ठाकरे साहेब म्हणजे शिवसेना हे सगळं जाणून घेते. आणि याचाच अर्थ 288 जागावर 48 च्या 48 लोकसभेच्या जागेवर शिवसेनेचा कोणी ना कोणी उमेदवार असला पाहिजे अशा प्रकारची स्थिती असते. आणि नंतर ज्यावेळेस अशा पद्धतीनं आघाड्या होतात त्यावेळेस ज्या जागा लढायच्या, कारण कोणती जागा कोणाला येईल हे शेवटच्या क्षणापर्यंत सांगता येत नसतं, आणि मग सगळ्या जागेवर कोणत्याही पक्षाने तयार असलं पाहिजे भूमिका सगळ्या पक्षाची असते, ती शिवसेनेची आहे आणि मला वाटतं काँग्रेसची पण असेल, काय राष्ट्रवादीची सुद्धा तीच भूमिका असेल. 2-3 दिवसावर एनडीएची बैठक आहे आणि या इंडियाच्या बैठकीच्या 2 दिवस